मॉर्निंग क्रिकेट क्लब नवीन पनवेल मॉर्निंग चषक 2024 आयोजित 40 प्लस चे सामने आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातला पहिला सामना मॉर्निंग 11 वर्सेस उसरली मॉर्निंग संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. बॅटिंग टीमचे 12 प्लेयर प्लीज कमेंट्री बॉक्सच्या इथे पाठवा. उसरली संघाचा 12 प्लेयर प्लीज कमेंट्री बॉक्सच्या इथे पाठवा. उसरली संघाने आपला 12वा कमलोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आम्हाला फलंदाजांची नाव समजत नाहीत. कोण 12वा प्लेयर उसरली संघाचा? पहिला बॉल राकेश यांच्या तर्फे फेकण्यात येणार आहे. डॉट बॉल राकेश हे अत्यंत आपले डेंगुली फास्ट चेंजर सारखे, त्यांची बॉलिंग पण डेंगुली फास्ट लेन सारखी. राकेश सुंदर अशी फिल्डिंगचं प्रदर्शन केलेलं आहे इकडे मॉर्निंग संघाच्या प्लेअरने. दोन बॉल एक रन, राकेशचे उत्कृष्ट दोन बॉल. अजून एक डॉट बॉल एकदम डेंगुली फास्ट सारखा, जबरदस्त बॉलिंग करताना इकडे राकेश. सुंदर असा चेंडू राकेश यांनी टाकलेला. बुवायाला काही समजलेला नाही. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. बुवा पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय डॉट. सुंदर अशी गोलंदाजी करतायत राकेश. राकेश यांनी 3 चेंडू आणि 1 धाव खर्च केले फक्त. पुन्हा एकदा राकेश टू बुवा. सुंदर पद्धतीचा चेंडू आणि लेग वाईज च्या स्वरूपात 1 धाव मिळते. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते राकेश. सुयोग मॉर्निंग क्रिकेट संघाच्या थ्रू एवढा सुंदर टुर्नामेंट आयोजित करण्यात आली, याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? नक्कीच नक्कीच, खूप सुंदर असं आयोजन आहे मॉर्निंग संघाचे. पुन्हा एकदा राकेश, राकेश टू गणेश. सुंदर असा चेंडू राकेश यांनी टाकलेला. गणेश यांना समजलेला नाही. पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते उसरली संघाला. राकेश अजिबात रिंग नाही देत आहे कोणालाही. 1 रिंग नाही, 2 रिंग नाही, 3 रिंग नाही, अजिबात रिंग देत नाहीयेत शॉट मारण्यासाठी बॅट्समॅनला.
राकेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात बुवासाठी। पाहूया पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, चेंडू जातो निर्धाव, सुंदर असे गोलंदाजी केलेत राकेशाने आपल्या षटकात, फक्त 3 धावा खर्च केलेत। खूप सुंदर गोलंदाजी, खूपच जास्त फास्ट बॉलिंगचं सुंदर प्रदर्शन इकडे राकेश करताना। इकडे विनोदच्या कीपिंग बद्दल पण दाद दिली पाहिजे, एकदम उत्कृष्ट कीपिंग करताना विनोद, अजिबात रन नाही देत बॉल नाही सोडत आहेत ते, एकदम चिकनी चमेली कीपिंग। दुसरे ओव्हर घेऊन येत आहोत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे कॅप्टन शोभित। सुंदर असा शॉट मारलेला आहे 6 धावांसाठी। पहिली ओव्हर मध्ये रन्स नाही दिलेले राकेशने, पण मला वाटत उसडली संघ या ओव्हर मध्ये पहिलाच त्यांचा इंटेन्शन क्लिअर केलेला आहे कि ते या ओव्हर पाठी वाढणार आहेत। अजून एक खूपच सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि ब्रिलियंट फिल्डिंग इकडे राकेश करणे। सुंदर असा डॉट बॉल टाकण्यात आलेला आहे शोभित द्वारा, गुड कम बॅक याला बोलता येईल। धीरज आणि तेंडुलकरचे स्वागत। इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये तेंडुलकर आलेले आहेत, ते नव्हे आपचे तेंडुलकर आहेत। तेंडुलकर कसं वाटतं तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता? बस गुड मॉर्निंग, सुंदर असा फटका मारलेला आहे 4 धावा स्ट्रेट ड्राइव्ह। पाच बॉल मध्ये 13 रन आलेले आहेत या ओव्हर मध्ये। अजून एक सुंदर फटका मारलेला आहे, पण बघता येईल की जेलबाद होत आहे का नाही, टायमिंग पूर्ण चुकला जंपचा आणि 4 धावा दिलेले आहेत इकडे। दोन ओव्हर संपलेले आहेत इकडे, 2 ओव्हर 20 रन, दुसरी ओव्हर महाग पडलेली आहे मॉर्निंग क्रिकेट संघाला। चंद्र झाला ना मग, जोरात अजून तेंडुलकर तो माईकचा प्रॉब्लेम नाही, त्याचा प्रॉब्लेम काय काय काय। 2 ओव्हर 20 रन स्कोर। राकेश आपली दुसरी ओव्हर घेऊन आणि मॉर्निंग क्रिकेट साठी तिसरी ओव्हर घेऊन येत आहे तिकडे। फील्ड मध्ये चेंजेस होत आहेत, 2 पॉवर पेजच्या ओव्हर संपलेले आहेत, आता फील्ड स्प्रेड झालेली आहे आणि बघूया आता राकेश आपल्या संघासाठी काय करतात। मॉर्निंग क्रिकेट क्लबने फिल्डिंग लवकरात लवकर सजवावी,
आणि अजून एक खूप सुंदर शॉट मारलेला आहे पण तिथे फिल्डर सज्ज एक धाव काढण्यात आलेली आहे आणि विनोदचा सुंदर एक असा विकेट कीपिंग. राकेशचा दुसरा बॉल आणि सुंदर असा शॉट मारण्यात आला. बघूया झेलबाद होतो आहे का इकडे आणि ते कॅच सुटलत येणार आहे पण चार वाचवलेला आहे त्यांनी दोन धावा काढून. दोन्ही प्लेयर्स मध्ये मिसअंडरस्टँडिंग कॉल न देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एक झेल सुटलेला आहे असं क्रिकेटमध्ये खूप वेळा होत असत. अजून एक शॉट बघूया इकडे सिंगल येत आहे डबल आणि दोन रन घेण्यात आलेले आहेत सुंदर असं पण विकेट पडलेली आहे इकडे. गुड फिल्डिंग बाबतीत येतो रे आणि विनोदची एकदम क्विक किपिंग त्याच्यामुळे मॉर्निंग संघाला आपला पहिला विकेट मिळालेला आहे. न्यू बॅट्समॅनचं नाव कृपया करून सांगावे. मॉर्निंग क्रिकेट क्लब इकडे परत कमबॅक करताना तिसऱ्या ओव्हर मध्ये दुसरी ओव्हर महाग पडलेली मॉर्निंग क्रिकेट संघाला. राकेश बॉलिंग एकदम आपल्या फास्ट लोकल सारखी टाकतोय त्यांचा रनअप सुंदर असा कॅल्क्युलेटेड रनअप आणि अंपायर स्टंप सेट करताना सुंदर असं येल्लो जर्सी घालून आलेले आहेत अंपायर आहेत. बुवा यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते विनोद. पाहूया विनोद यांना सुंदर फलंदाजी करावी लागेल. राकेश यांचा पुढचा चेंडू पाहूया विनोद यांच्यासाठी. सुंदर पद्धतीचा चेंडू ऑफ साइडला पॉइंट वरतून कटवलेला सुंदर असा फटका. आपल्या ग्राउंडची आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे चेंडू थांबलाय. तोपर्यंत दोन धावा पळून काढल्यात विनोद यांनी सुंदर असा कटवलेला चेंडू. दोन धावांच्या मदतीने वाढती धावसंख्या झाली आहे ते 26. राकेश यांचा पुढचा चेंडू पाहूया विनोद यांच्यासाठी. सुंदर पद्धतीचा चेंडू फुलटाच पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक काही क्षेत्ररक्षाला काही बॉल दिसलेला नाही एकदम गचाळ क्षेत्ररक्षक इकडे बॉल दिसत नाही आहे प्लेयर्सला. इट्स द सन इफेक्ट. सुंदर अशी गोलंदाजी करतायत राकेश पण मात्र त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा राकेश यांचा पुढचा चेंडू विनोद यांच्यासाठी. पुन्हा एकदा भिरकावून दिलेला चेंडू काही वेळेला हवेत राहिलेला चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग करतात ऑफ साइडला नितीन. नितीन हे मॉर्निंग क्लबचे सुंदर असे क्षेत्ररक्षक आहेत. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर ओसरली संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली 29. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते संघातर्फे चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते बापू. उजव्या हाताने मारा करतील ते बुवा यांना.
देवीदास मुलिक उर्फ बापू लाल परी आता किती सुसाट धावते ते बघायचं आहे आपल्याला। बापू यांचा पहिला चेंडू बुवा येणार आणि आप सुंदर चेंडू उजव्या एसटी वरून काही किंचितचा बाहेरून बाहेर जाणारा निर्धाव चेंडू जातोय। विनेश सकपाल एसटी रक्षण करतायत, एसट्यांच्या मागे सुंदर एसटी रक्षण करणारे विनोद सकपाल नावाजलेले की नवीन पनवेलमधली नावाजलेले एसटी रक्षक बापू दुसरा चेंडू टाकतायत आणि हा फुलटा चेंडू बिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार। या षटकाने संघाची धावसंख्या झालेली 35। बापू यांचा फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावला आहे फ्लॅट सिक्स गेलेला आहे। बापू आपला षटकातील तिसरा चेंडू आणि हा परत एकदा जोरदार अपील करतायत झेलबाद झाल्याचं परंतु पंच दोन्ही तटस्थ आहेत आणि त्यामुळे चेंडू जातोय निर्धाव। विनोद आहे विनोद विनोद पुढच्या चेंडूचा सामना करतायत आणि हा परत एकदा फुलटॉस होता परंतु विनोद यांना काहीसा नीटसा नीटसा मारताना परंतु इथं क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालंय आणि चेंडू सीमारेषेकडे जाता जाता त्यांनी शेवटच्या क्षणाला अडवलेला आहे आणि दोनच धावा विनोद यांना मिळत आहेत। दोन धाव संख्येने संघाची धावसंख्या झालेली 37। चार बॉल चेंडू चार चेंडू टाकून झालेले आहेत बापू यांचे। बापू पुढचा चेंडू उजव्यात आणि मारा करतायत आणि हा कुंची उजव लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे। अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती 38 धावसंख्येवर स्थिरावते। बापू पुढचा चेंडू आणि हा सुंदर ठेवलाय बघूया षट आणि हा षटकार उत्तुंग षटकार विनोद यांच्या बॅटमधून निघणारा मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने उत्तुंग षटकार मारलाय बापू यांना। बापू यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत किती धावा केले बापू यांनी आतापर्यंत 15 धावा खर्च केलेले आहेत आणि शेवटचा चेंडू त्यांच्या षटकातला शिल्लक आहे। शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला आणि हा सुंदर चेंडू परत एकदा उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा परंतु निर्धाव चेंडू जातोय आणि संघाची धावसंख्या स्थिरावते। संघाची धावसंख्या आलेली 37 चार ओव्हर 44 एक गडी बाद 44 चार षटक संपलेले। पुढचं समालोचन करतील सुयोग पाटील। सांगित पाचवा आणि वैयक्तिक पहिला शतक घेऊन आलाय तो म्हणजे दिलीप। दिलीप हे गोलंदाज आहे। के के पाटील साहेबांनी सुंदर ही कॉमेंट्रीचं प्रदर्शन केलेलं आहे इकडे। दिलीप सिंग नेक्स्ट ओव्हर घेऊन आलेले आहेत फायनल ओव्हर या इनिंग्सचं आणि उत्कृष्ट डॉट बॉल टाकण्यात आला आहे। बॅट्समॅनला समजलेलंच नव्हतं बॉल कुठे पडला आहे। खूप सुंदर असा बॉल टाकताना दिलीप और ये कॅच
क्या छूट गया यहां पर और दो रन कंप्लीटेड। लास्ट ओवर मध्ये एक कॅच सुटण्यात आलेला आहे। वाइड बॉल, वाइड बॉल इथे पंचांनी दिलेला वाइड बॉल। अजून एक वाइड बॉल टाकण्यात येत आहे इकडे। दोन वाइड बॉल्स बॅक टू बॅक। संघाचा स्कोर 48 रन्स। बघूया लास्ट ओव्हर मध्ये किती स्कोर करण्यात येईल उसरली संघाकडनं। परत बॉल आणि टॅपल लागून इथे कॅच होऊ शकला असता पण गुड सेव्ह इकडे। चांगला सेव्ह करण्यात आला आहे इकडे मॉर्निंग क्रिकेट संघाच्या प्लेयर कडनं। शेवटचे तीन बॉल बाकी आहेत। बघू अवसरले संघ काय करू शकतो आता। आणि इथे चौकार जाण्यात येत आहे। खूप सुंदर शॉट असा मारलेला आहे। फाइंडिंग द गॅप, राईट गॅप ऍट द राईट टाइम। लास्ट तीन बॉल मधला पहिला बॉल चौकार गेलेला आहे इकडे। शेवटचे दोन बॉल फील्ड मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या थ्रू। फील्ड मध्ये चेंजेस शेवटच्या दोन बॉल साठी। बघूया आता वाइड बॉल देण्यात आलेला आहे अंपायरच्या द्वारा। शेवटचे दोन बॉल खूपच महाग ओव्हर असं होणार आहे असं वाटतंय। तीन वाइड आलेले आहेत ऑलरेडी या ओव्हर मधून। रिव्हर्स स्वीपचा ट्राय केला आहे पण इथे एकच धाव मिळणार आहे। बॉल कनेक्ट झालेला नव्हता प्रॉपर। शेवटचा बॉल आता मॉर्निंग क्रिकेट संघाच्या वतीने घेऊन येत आहेत दीपक सिंग। 54 रन्स आणि उत्कृष्ट शॉट मारण्यात आला आहे बापूजी। फिल्डिंग इकडे अति सुंदर फिल्डिंग करण्यात आलेली आहे इकडे आणि दोन रन कंप्लीट। आणि इकडे एक मिसफील्ड झालेला आहे पण रन आउट। मॉर्निंग क्रिकेट संघाने अजिबात रिन दिलेला नाहीये। रन आउट झालेला आहे लास्ट बॉल वरती। 58 टार्गेट चेस करायचं आहे पाच ओव्हर मध्ये मॉर्निंग क्रिकेट संघाला। इथे इनिंग्स ब्रेक घेण्यात येईल आणि मॉर्निंग संघाला विनंती आहे कृपया लवकर बॅट्समॅन पाठवावे आणि उसरली संघ लवकर फिल्डिंग लावावी। विचुंबे आणि नांदगाव संघाला विनंती आहे। विचुंबे आणि नांदगाव संघाचे कॅप्टन, विचुंबे आणि नांदगाव संघाचे कॅप्टन यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ यावे। विचुंबे आणि नांदगाव संघ दुसरी मॅच लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे। विचुंबे आणि नांदगाव संघ लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे यावे। मॉर्निंग क्रिकेट क्लब 2024 नवीन पनवेल याने उत्कृष्ट अशी भरवलेली स्पर्धा आणि त्यातली हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली इनिंग। तर बघा 58 एवढा स्कोर आज तुम्ही चेस करायचा आहे आणि 58 मला वाटतं मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी कमी धावा असतील। नक्कीच बघा उसरली संघाला विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। बॉल पुरवायचा आहे तर बघा तुम्ही बघता ही आजच्या सत्रातील पहिली मॅच आणि 58 स्कोर मला वाटतं खूपच कमी स्कोर आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी। आणि नक्कीच जर तुम्ही बघितलं असेल
सगळा उत्कृष्ट असे बॅट्समॅन हे मॉर्निंग क्रिकेट संघात भरलेले आहेत. पहिला असेल पुजारी अंकल, असेल सतीश अंकल, बापू असतील. हॅलो. यानंतर खेळवण्यात येणारा सामना विसुंबे वर्सेस नांदगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. विसुंबे आणि नांदगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे लगेच. अशी मॅच ही मात्र सेकंड इनिंग पहिल्या आजच्या दिवसात स्टार्ट होईल. चला पहिले बॅट्समॅन पुजारी अंकल आणि राकेश जाधव दोन्ही हे दुरुंदर बॅट्समॅन आहेत. बघा आम्ही आधीच सांगतोय की 58 रन्स हे यांच्यासाठी काही जास्त नाही आहेत, तर नक्कीच मला वाटतं लवकरात लवकर रन चेस करणे त्यांचा प्रयत्न असेल. मॉर्निंग क्रिकेट क्लब म्हणलं की मोठी नावं या संघात जोडली जातात. मग ते पुजारी अंकल असेल, विनीत दादा असेल, खूप मोठा एक्सपिरियन्स आहे या संघाकडे, राकेश दादा असेल, बापू असतील, सुदीपदा स्वतः असेल, उत्कृष्ट असे बॅट्समॅन या संघामध्ये आहेत. तर बघूया कसं या धावांना तोंड देतील. विजय पुजारी साहेब इथे शॉर्ट्स प्रॅक्टिस करताना, राकेश बॉल चेक करताना, मॉर्निंग क्रिकेट संघाचे दोन एक्सपिरियन्स बॅट्समॅन बोलण्यात येत आहेत. इकडे उसरली संघाला लवकरात लवकर फिल्डिंग लावावी असं रिक्वेस्ट आहे. उसरली संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावावे. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे बॅट्समॅन ऑलरेडी क्रीज वरती पोहोचलेले आहेत. आणि आताच मॉर्निंग क्रिकेट क्लब चेस करणार आहेत आता. आणि आता पहिल्याच ओव्हरसाठी उसारी संघाकडनं आलेले आहेत ते आपले लाडके बुवा. आणि उसरली संघाचा एक मोठा प्लेअर तुम्हाला बघायला भेटेल तो म्हणजे पप्प्या. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आहे, उत्कृष्ट अशी बॉलिंग आहे. मला वाटतं पप्प्या हा एकटाच त्यांचा ऑलराउंडर दिसतो या टीम मध्ये. अगदीच करेक्ट. मला वाटतं त्यांना एकाच बॉलिंग तरी द्यावी, तुम्हाला काय वाटतं? नाही मला मला असं वाटतंय, माझं पर्सनल असं मत आहे की उसरली संघ त्यांना बॉलिंग देणार नाही, कारण त्यांना ते फायनल साठी रिझर्व्ह करून ठेवणार आहेत त्याची एनर्जी. उसरली संघ मला वाटतं या मॅच मध्ये त्यांना दिली, त्यांना प्रॅक्टिस साठी द्यावी, कारण या ग्राउंडचा त्यांना छोट्या ग्राउंडचा अंदाज येत नाही. ते मोठ्या ग्राउंड खेळणारे खेळाडू आहेत, तर त्यांना अंदाजासाठी कमीत कमी पहिल्या मॅच मध्ये तरी पप्प्याला बॉलिंग द्यावी अशी मी अपेक्षा करतो उसरली संघाच्या कॅप्टन कडनं. आणि जर तुम्ही सचिन बघितलं भेटोवर, तर भगत सरांना पण मला वाटतं थोडं चौथ्याच्या बॉलिंग साठी म्हणजे एक बोलतात ना लपवलेला हिरा. पहिला चेंडा मध्ये बुवा आणि डॉट बॉल शॉर्ट बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. बघा 58 रनाचा पाठलाग करायचा 5 ओव्हर मध्ये. पहिल्या बॉलची समाप्ती झाली, पहिल्या बॉलचा बॉलर आहे तो म्हणजे बुवा. उत्कृष्ट अशा नक्कीच अटीतटीचा सामना आपल्याला अपेक्षित आहे. आणि दुसरा चेंडू राईटामध्ये विकेट मारा करतील आणि ऑफ साइड ला तडम काढलेला चेंडू आप सीमा रेषा पार 4 रन. खूपच सुंदर असा हा शॉट आपण राकेश यांच्याकडनं बघतोय. बुवा यांचा दुसरा चेंडू त्यांनी ऑफच्या दिशेने सुंदर असा स्क्वेअर कट करून सरपंचांना मात्र मला वाटतं तिसऱ्या चौथ्या ओव्हर साठी एक हिरा असतो ना त्याप्रमाणे मला वाटतं ठेवलेला आहे. मला वाटतं तिसरी ते चौथी ओव्हर त्यांना देण्यात यावी. पायावर बसून सूप केलेला हा शॉट आणि 4 धावा. चांगली सुरुवात केलेली आहे बॉलिंग क्रिकेट संघाने.
आणि मला वाटतं जर या उसाजी संघाने सरपंचांना शेवटपर्यंत ठेवलं तोपर्यंत स्कोर चेस होऊन जाईल. सरपंचांनी लवकरात लवकर येऊन या रन धावसंख्येवर थोडासा नियंत्रण आणायला पाहिजे. नक्कीच अगदी बरोबर सर. तर मी आधीच म्हटलं होतं की जरा मॅच थांबवायची आहे मला. तर बघा एकच मिनिटासाठी मॅच थांबव प्लीज. चौथा चेंडू घेऊन येणार आहेत ते बुवा राईट आर्म ओव्हर द विकेट. राकेश यांना मारा करतील. राकेश उजव्या हाताचे बॅट्समॅन आणि हा चौथा चेंडू पाहूया काय होत आणि उंच उडवलेला चेंडू पाहूया झेल होतो का नाही. आणि एक धाव धावून काढलेली आहे. दुसऱ्या धावासाठी धाव आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे ती राकेश आणि त्यांच्या सोबत असलेले विजय पुजारी साहेबांनी. आता धावसंख्या झालेली ती 10. बुवा यांची चांगली सुरुवात केलेली त्यांनी डॉट बॉल मधनं. त्यानंतर दोन बाउंड्री बसलेल्या आहेत त्यांना. पाचवा चेंडू उजव्या साईडला पुन्हा एकदा तडून काढलेला आहे. ऑफ साईड खूप सुंदर अशी खेळी करत आहेत ते राकेश. राकेश चव्हाण यांचा तिसरा चौकार. पहिल्याच षटकात हा तिसरा चौकार त्यांनी खेचलेला आहे. आणि मला वाटतं हा शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला बुवा यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि अजूनपर्यंत स्ट्राईक तरी चेंज झालेली नाहीये ते पहिल्या ओव्हर मध्ये. राकेश यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे मॉर्निंग क्रिकेट यांना. सहावा चेंडू आणि पुन्हा एकदा तोंड काढलेले पाहूया झेल होतोय का. प्लेअर बॉल खाली आणि हा बात सुंदर खेळ केली होती राकेश यांनी. परंतु एक शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू होता त्यांनी त्याचा फायदा घेऊ शकले नाही. आणि फलंदाज बाद होत आहेत ते राकेश 14 धावा करून. आणि बघा पुढील बॅट्समॅन असेल ते म्हणजे नाना. यांनी सुद्धा या बाबू दादा सॉरी माफ करा मला वाटतं टी शर्ट घातलेले त्याप्रमाणे मी नाव घेतलंय. आणि नक्कीच बाबू दादा याला सुद्धा या ग्राउंडचा चांगला एक्सपिरियन्स आहे. पुर्ती गावाचा हा प्लेअर आहे. कॅप्टन म्हणता येईल आपल्याला. आणि मला वाटतं कॅप्टनच आहे पुर्ती गावाचा. तर त्याला चांगलाच एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचाही आणि या ग्राउंडचा सुद्धा. पहा पप्पा आपला एक्सपिरियन्स कसा शेअर करतोय ग्राउंडवर. पहा त्यांनी किती कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे उसाली संघाकडे. नक्कीच एक ओव्हर मला वाटतं झालीच पाहिजे बाबा याच्या नावाने. मला वाटतं एक तिसरी किंवा चौथी ओव्हर त्यांना राखून ठेवलेली असावी. लास्टचा एक दोन मोहरे या संघात मला वाटतं बुवा द्या असं म्हणजे नक्कीच काहीतरी. शेवटच्या बॉलला गेम नक्कीच केलाय. आणि मला वाटतं भगत सर बॉल टाकतात की काय. ज्याप्रमाणे आपण अपेक्षा करत आहोत मला वाटतं प्रेक्षकांची अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील. आपल्याकडे दोन असे प्लेअर आहेत ज्यांच्याकडे प्रेक्षक आवर्जून बघत आहेत. ते आहेत महान आपले पप्प्या आणि दुसरे म्हणजे सरपंच साहेब ज्यांच्या बॉलिंगसाठी आतुरतेने वाट बघत आहेत प्रेक्षक. याच्यानंतर गोलंदाजी करणार आहे ते संजय. दुसरा षटक आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिला षटक. आणि त्याला सामना करणार आहेत ते मॉर्निंग क्रिकेटचे सिनियर खेळाडू पुजारी साहेब. लक्षात ठेवा ही जी टुर्नामेंट आहे ती 40 वयोवर्ष आणि त्याच्या वरच्या लोकांसाठी आहे वरच्या खेळाडूंसाठी आहे. पहिला चेंडू दुसऱ्या वरचा आणि मारलेला पाहू दुसरी धाव घेता येईल का. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण शार्प अक्षरशः ऑफ साइड वरन ले लॉन्ग ऑफ वरन लॉन्ग ऑन ला येऊन त्यांनी नक्कीच नक्कीच 40+ बोलला तर खूप कमी स्पर्धा भरवल्या जातात 40+ साठी. आणि नक्कीच मॉर्निंग क्रिकेटला नवीन पनेल यांचं नाव घेतलं जाईल त्या 40+च्या प्रत्येक स्पर्धेत. स्पर्धा म्हणजे 40+च्या खूप कमी भरवल्या जातात. ते आपल्या गावात असतील रायगडमध्ये असतील पण त्यामध्ये एक मॉर्निंग क्रिकेट क्लबचा मोठा वाटा आहे तो म्हणजे 40+च्या स्पर्धा भरवणे. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब मध्ये 40+च्या वरचे सुद्धा उत्कृष्ट असे फलंदाज आहेत उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. आणि 40+ साठी जाणली जाते ती म्हणजे मॉर्निंग क्रिकेट क्लब. आणि उत्कृष्ट अशी ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवलेली आहे.
पहिले मॅच आणि पहिले मॅच म्हणजे दुसरी इनिंग आणि हा मात्र उत्कृष्ट असा स्लोअर वन बॉल अगदीच टाकला त्यानंतर डीप झाला पायात उत्कृष्ट असा बॉल हा असा बॉल मिस करताना स्लोअर डिलिव्हरी सुंदर अशी असं वाटलं की बॉल बॅटवर तिकडे कनेक्ट व्हायला जाईल पण तिकडे बॉलर बॅट्समॅनला फसवताना यशस्वी झालेला आहे सुंदर असा बॉल अजून एक बॉल मिस झालेला आहे डॉट बॉल टू कंटिन्युअस डॉट बॉल इथे टाकण्यात आलेले आहे विसरली संघाच्या बॉलर कडनं खूपच सुंदर अशी बॉलिंगचं प्रदर्शन करतायत ते विसरली संघ तर नक्कीच बघा 58 रनचा पाठला करायचा म्हणजे नक्कीच चांगल्या धावा आत्तापासून चेस करायला स्टार्ट केलं पाहिजे 58 म्हणजे कमी रन नाही त्या ग्राउंड मध्ये आणि बघा तीसरा बॉल डॉट तीसरा बॉल डॉट आणि इथे विकेट पडणं देत आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबचं बघा ही दुसरी विकेट मला वाटतं बाबूदेव याच्या माध्यमातून आणि तिसरा बॅट्समॅन ते म्हणजे बापू यांच्यावरती नक्कीच विश्वास असेल मॉर्निंग क्रिकेट क्लबला की बल्ला बल्ला मॅचेस त्यांनी खेचून आणले तर नक्कीच या मॅचचा सुद्धा काय रिझल्ट असेल तो आपल्याला समजेलच आता बेस्ट मॉर्निंग क्रिकेटचे क्रिकेट क्लबचे बॅट्समॅन आता मात्र ग्राउंडवर आहेत ते म्हणजे एक साईडला असेल पुजारिया का आणि एक साईडला असेल बापू मग बघूया कसा स्वतःचा एक्सपिरियन्स युज करतील आणि कसे हे रन चेस करतील आता मात्र रन येण्याची खूपच आवश्यकता आहे तीन बॉल लगातार डॉट आले अतिशय सुंदर असे षटक आपण बघतोय ते संजय यांच्याकडनं दुसऱ्या षटकात आतापर्यंत चार चेंडू टाकलेले मला वाटतं आणि एक विकेट सुद्धा घेतलेली आहे पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट यॉर्कर लेंथ डीप झालेला बॉल मला वाटतं डीप झालेला आहे बॉल आणि त्याच्यामुळे बापू यांना यॉर्कर लेंथ समजलेला नाही बॉल काहीसा स्लोअर बॉल सुंदर सुंदर असे षटक चाललेलं आहे ते उसारली संघाकडनं त्यांनी कमबॅक केलं करून दिलेलं आपल्या संघासाठी आणि आता मात्र मॉर्निंग क्रिकेट यांच्या बॅट्समॅनवर दबाव येत आहे पुढचा चेंडू आणि हा स्वयर चेंडू पहिला स्वयर चेंडू या षटकातला संजय यांच्याकडनं आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती हा एक वगळता अजूनही त्यांची गोलंदाजी जी आहे त्याने काहीशी उसारली संघाला परत या मॅच मध्ये आणलेला आहे पहिल्या षटकानंतर पुढचा चेंडू संजय यांचा आणि स्वीप करायचा प्रयत्न मात्र बीट झालेले आहेत आणि याच बरोबर खूप चांगला असा षटक संपलेला आहे तर मला वाटतं या तीन षटकामधील बेस्ट षटक यांनी आता आला संजय यांनी उत्कृष्ट असेपर्यंत बघा 40+ अजून सुद्धा एक्सपिरियन्स काय असतो याच ते प्रत्येक बॉल वरती उत्तर दिले 16 धावा झालेल्या आहेत दोन षटकानंतर झालेले आहेत ते 16 आणि आता काहीसा दबाव पुढच्या तीन षटकामध्ये असणार आहे तो मॉर्निंग संघाच्या बॅट्समॅनवर मला वाटतं स्वतः आपल्या संघावर यांनी दबाव आणलेला आहे कारण दुसरा षटक जो होता त्याच्यामध्ये कमीत कमी धावा तरी यायला हवे होते कमीत कमी 6 ते 8 खूप चांगले षटक टाकले ते संजय यांनी आणि कमबॅक करून दिलेला आहे तो विसरली संघाला पहिलीच मॅच आजच्या दिवसाची आणि अतिशय अतितरीची असा मॅच चालू आहे तर बघा ही चौथी ओव्हर असेल आणि चौथी ओव्हर घेऊन येईल तो म्हणजे विनोदा लेग स्पिनचा हा गोलंदाज आहे नक्कीच यांच्यावर सुद्धा मी प्रॅक्टिस केलं उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत या ग्राउंडचं चांगलंच कॅल्क्युलेशन या गोलंदाजाकडे सुद्धा आहे आणि ज्याप्रमाणे पप्पाला पळतोय मला वाटतं सक्का वारा घेऊन पळतोय आणि आता मात्र पहिला बॉल या चौथ्या ओव्हरचा तो घेऊन येईल विनोदा बघा पहिल्या बॉलवरती काय उत्तर असेल पुजारी अंकल यांचं आणि हा मात्र षटकार मी आधीच म्हटलं होतं जर स्लॉट मध्ये आला
जर स्लॉट मध्ये आला तर नक्कीच बायाचा रस्ता दिसेल म्हणजे बॉलला आणि विनोदाच्या पहिल्या बॉलवरती षटकार. खूप सुंदर असा षटकार मारण्यात आलेला आहे पुजारी साहेबांकडून. बॉल डायरेक्ट ओल पनवेल मध्ये गेलेला आहे असं वाटतंय. बॉल लवकरात लवकर घेऊन यावे. त्याला बॉल पुरवायचा आहे धीरज. नक्कीच जर तुम्ही समालोचनात बसलाय चला बॉल जातील लगेचच. ग्राउंड मन्ना काहीच. चलो हा नियम असेल मॉर्निंग क्रिकेट क्लबचा. आम्हाला माहिती आहे नक्कीच तुमची टीम आहे भगत सर, पण कसं आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब सुद्धा. चला लवकरात लवकर मॅच आठवते. शेवटचा बुकर असेल तो म्हणजे नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ, एक असेल विचुंबे आणि दुसरा असेल नांदगाव. तर दोन्ही दोन्ही संघाच्या कॅप्टनना हा शेवटचा बुकार असेल की टॉस साठी यायचं नाही तर नक्कीच पेनल्टीसाठी सामना करावा लागेल त्यांना. आणि आपण बरेच सामने पाहिले जे पेनल्टीमुळे हरले गेलेले आहेत, तर नक्कीच प्लीज लवकरात लवकर सहकार्य करायचं. लवकरात लवकर टॉस साठी यायचं दोन्ही संघांना. शेवटचा बुकार असेल नांदगाव आणि दुसरीकडे असतील उचुंबे. नेक्स्ट बॉल घेऊन येत आहेत मुसारीचे बॉलर. चला आता मात्र दुसरा बॉल, दुसऱ्या बॉलवरती मात्र उत्कृष्ट लेग कट. पहिला बॉलवर षटकार, दुसरा बॉल मात्र विनोद दादाचा तो मात्र लेग कट. आता बघा तिसऱ्या बॉलवरती काय उत्तर असेल. तिसरा बॉल घेऊन विनोदा आणि अतिशय उलटा. एक सहानंतर पहिला लेग कटर, दुसरा ऑफ कटर. सुंदर अशी कमबॅक करताना उसरली संघाचे बॉलर. बघा एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही प्रकारचे टर्न करण्याची जी शैली आहे ती मात्र विनोदाकडे आहे नक्कीच. आणि आता मात्र रनाचा पारणा खूपच जड झालाय. आता जर रन नाही आले तर नक्कीच मॉर्निंग क्रिकेट क्लबला जड जातील हे रन. एक एक नी काहीच होणार नाहीये, मोठे फटके यायलाच लागतील. आणि बापूकडनं एक्सपेक्टेशन आहेत मॉर्निंग संघाचे. चला बापू कमॉन, स्पर्धा ही प्रत्येक एक वर्षाने येत असते तर बघा असा चान्स सोडू नका. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येणं खूप महत्वाचा. आणि हा मात्र सुंदर असा शॉट मारलेला आहे बापूने. या चौक्याची खूप गरज होती मॉर्निंग क्रिकेट संघाला. तेरा बॉल 31 रनची गरज आहे अजून मॉर्निंग क्रिकेट संघाला. 13 बॉल 31 रन. 13 बॉल्स 31 रन्स. आणि आता मात्र नक्कीच मला वाटतं उचिंबे संघाचे कॅप्टन आपल्याला चला. उचिंबे संघाचे मालक या ठिकाणी आलेले आहेत. तर नांदगाव संघाला विनंती असेल की लवकरात लवकर कृपा करून बॉल घ्यावे उसरली संघाने. प्लीज
मैच स्टार्ट करावे विसरले संघाने लवकरात लवकर इथे दुसऱ्या टीमचे कॅप्टन्स पण आलेले आहेत. दुसरी मॅच आम्हाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तर नक्कीच आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. तुम्हाला विनंती असेल की लवकरात लवकर मॅच स्टार्ट करावी. आपल्याकडे अजून चल बघा 13 बॉल 31 रनांची आवश्यकता असेल. या लाल बॉलवरती मोठा फटका येणं खूपच गरजेचं असेल मॉर्निंग क्रिकेट क्लब साठी. तर बघूया काय असेल या बॉलवर. आणि मोठा फटकाकडून ज्याची रिक्वायरमेंट होती ज्या सिक्सची ती बरोबर टाइमावरती आलेली आहे. 12 बॉल 25 असतील. बघा मी बोललो होतो नक्कीच या बॉलवरती मोठा फटका येणे खूपच मॉर्निंग क्रिकेट क्लब साठी गरजेचं आहे. आणि तो मात्र फटका आला आणि आता मात्र समीकरण राहिलं असेल 12 बॉल 25. आता मात्र पुन्हा बाजी आली ती म्हणजे मॉर्निंग क्रिकेट क्लब कडे. आणि बघा 12 बॉल 25 होतील का चेस आणि कोण असेल नेक्स्ट गोलंदाज. पप्पे असेल का नेक्स्ट गोलंदाज. पप्प्याकडून विनंती आहे गोलंदाजीसाठी यायला. आणि आता मला मात्र वाटत पुन्हा एकदा संजय दादा त्यांनी चांगल्या प्रकारची बॉलिंग केली होती. तिसरं षटक मात्र फेकलं होतं. सॉरी माफ करा, दुसरं षटक मात्र फेकलं होतं. आणि आता मात्र सांघिक चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे संजय दादा. मला वाटतं जास्त करून ऑफ साईडला ठेवण्याची त्यांचा प्रयत्न असेल. यॉर्कर आणि ऑफ साईडचे बॉल जास्त टाकण्यात गेलेले. आणि आता सुद्धा पहिला बॉल घेऊन मला वाटत पंचांचा इशारा स्वैर मारा. पुजारी साहेब सज्ज आहेत क्रीज वरती पूर्ण एक्सपिरियन्स घेऊन. पूर्ण एक्सपिरियन्स बापू आणि पुजारी साहेबांचा इथे यूज करण्यात येणार आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब साठी. बघूया दुसऱ्या पहिल्या बॉल वरती काय होता. 12 बॉल 24 रन. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि बॉल डिफ्लेक्ट झालेला आहे फील्ड मध्ये आउटफील्ड मुळे. 1 रन. 11 बॉल 23 रन ची गरज आहे इकडे. 11 बॉल 23 रन. तर 11 बॉल 23 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल 23 रन. आणि आता मात्र दुसरा बॉल घेऊन तो म्हणजे संजय दादाच्या बांधणं. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. किती धावा पूर्ण होतील बॉलर. आणि मला वाटतं दुसरा रन कम्प्लीट. बघा थ्रो सुद्धा विकेट तिकडे दाखवली आहे बापू आणि पुजारी साहेबांनी. सुंदर अशी रनिंग बापू आणि विजय पुजारी साहेबांच्या दरम्यान. चला बापू मोठे फटके मारायला लागतील तुम्हाला. स्पर्धा ही नक्कीच प्रत्येक पुढच्या वर्षी येणार डायरेक्ट. तर हा चान्स तुम्ही असा सोडू नका. 10 बॉल 21 रन ची गरज आता इकडे. 10 बॉल 21 रन. सुंदर शॉट मारलेला आहे इकडे 4 रन साठी बापूने. सुंदर शॉट सुंदर फटका बापूच्या तर्फे. बापू यांच्याकडून खूप एक्सपेक्टेशन आहेत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे की ते मॅच फिनिश करूनच बाहेर येतील. नक्कीच मारतील आम्हाला विश्वास आहे त्याचा. 9 बॉल 17 रन. इट इज अ पीस ऑफ केक फॉर बापू आणि पुजारी साहेब. असं बोलण्यात काय हरकत नाही. आता बघूया 9 बॉल 17 रन कसे किती लवकर चेस करतात बापू तोच प्रश्न. आणि खूपच सुंदर डिलिव्हरी टाकण्यात आलेली आहे आणि क्लीन बॉल इकडे. 8 बॉल 17 रन ची गरज. 8 बॉल 17 रन.
आज बॉल 17 रन की गरज होते नॉर्निंग क्रिकेट क्लबला आता खूप आठ बॉल 17 रन की गरज बघूया शोभित आपल्या संघासाठी काय करतात आणि आता एक सुंदर शॉट मारण्यात आला आहे पण इथे पण विकेट जाण्यात येत आहे बॉलरला हॅटट्रिक घेण्याचा चान्स इथे मिळणार आहे बॉलरला हॅटट्रिक घेण्याचा चान्स इकडे भेटणार आहे 7 बॉल 17 रन नेक्स्ट बॅट्समॅन विनोद सत्पाळ उत्कृष्ट असे बॅट्समॅन आहेत कारण चेज होऊ शकतात इथे विकेट गेली तर मॉर्निंग संघाला खूपच मोठा फटका पडणार आहे या बॉलवरती विकेट गेली तर या बॉलवरती विकेट गेली तर मॉर्निंग क्रिकेट संघाला खूप मोठा फटका बसेल 7 बॉल 17 रनची गरज आहे विनोद सटपाळ स्ट्राईक वरती बघूया काय होत आहे आणि सुंदर असा शॉट मारण्यात आलेला आहे सुंदर शॉट सिंगल साठी एकच रन पलीकडे विनोद सटपाळ स्ट्राईक घेताना 6 बॉल 16 रनची गरज इकडे 6 बॉल 16 रन विनोद सटपाळ स्ट्राईक फायनल ओव्हर साठी तर बघा 6 बॉल 16 रनची आवश्यकता असेल मॉर्निंग क्रिकेट क्लबला आणि नक्की 6 बॉल 16 म्हणजे विनोदासाठी कमी नाही आहेत मला वाटतं पपाजाला ही शेवटची ओव्हर द्यावी असं चालू आहे मला वाटतं सगळे आता एकत्रित शेवटचा डिसिजन घेतील पप्प्या मला वाटतं आम्हाला असं वाटतं पप्प्यानी ओव्हर टाकावी जर पप्पाजाने ओव्हर टाकली तर 500 रुपये हजार 5000 सोल तर बघा 6 बॉल 16 रनची आवश्यकता असेल आणि बघा आज हे रन तुम्हाला चेस करायलाच लागतील नाहीतर पुन्हा तुम्हाला एक वर्ष थांबायला लागेल या स्पर्धेसाठी तर मला वाटतं उत्कृष्ट जे फलंदाज आहेत विनोद आणि त्यांच्या पाठीवर हे फटके नक्कीच येतील तर बघा 6 बॉल 16 रन 6 बॉल मॉर्निंग क्रिकेट क्लब टू उसरली उसरली की मॉर्निंग क्रिकेट क्लब 6 बॉल 16 रन चालू असलेला सामना मॉर्निंग 11 वर्सेस गावदेव उसरली आणि समर फलंदाज विनोद सालुंके विनोद सकवाल शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज म्हणजे 3 फटक्यांची फक्त गरज आहे आणि विनोद हा गेली 35 वर्षाचा अनुभव आणि खरोखर आपल्या घरच्या मैदानावरती 16 धाव त्यांना कमी नाही आहे 3 फटक्याचंच काम आहे 6 चेंडू 16 धावा शेवटचा गोलंदाज गणनात मराठमोर उजवाताचे गोलंदाज विनोद साठी विनोद 6 चेंडू 16 धावा सुंदर चेंडू फुलटा चेंडू चेंडू हवेत मात्र एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावसाठी बंद धाव आहेत मात्र हा सणसणी चौकार मी मागाशीच म्हटलेलो हॅलो मी मागाशीच म्हटलेलो 3 फटक्याचंच काम आहे आणि आता मात्र मला वाटतं मुनादार आले 2 फटके 3 फटक्याचंच काम आहे आता मुनादार मला वाटतं 2 फटके राहिलेत फक्त हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 मी मागाशीच म्हटलेलो विनोद साठी फक्त घरचा मैदान आहे 3 फटक्याचंच काम आहे एक फटका तर मारलेलाच आहे अजून फक्त 2 मारायचे आहेत एवढे वर्ष अनुभव 5-12 उजवाताचे गोलंदाज विनोद शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज सुंदर ओ लक्ष टाकला चेंडू पुश केला चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव मिळते एक धावने संघाची धाव संख्या मात्र वाढते आता मात्र 4 चेंडू 11 धावा आता 2 धाव झाल्या असत्या
नक्कीच आणि आता मात्र जबाबदारी घेतली ती म्हणजे पुजारी अंकलने चार बॉल 11 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे मॉर्निंग क्रिकेट क्लबला आणि नक्कीच या चार धावात चार बॉल मध्ये 11 धावा चेस करतील का मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि हा मात्र तटवला चेंडू आणि जेलबाद आणि पुजारी सरांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः नितीन आता मात्र शेवटचे तीन चेंडू 11 धावांची गरज तीन चेंडू आणि 11 धावा आणि आमचा विचंब संघ आलेला आहे चला कर्णधार राम पाटील या टॉस उडवून करता शेवटचे तीन चेंडू आणि 11 धावांची गरज अतिशय आटीतटीचा सामना रोमांचक सामना हो नितीन यांची बॅट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू आता मात्र दोन चेंडू आणि दोन मोठ्या फटक्यांची गरज मॉर्निंग इलेव्हन संघाला दोन चेंडू आणि 11 धावांची गरज म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि या मैदानावरती मोठे फटके मारू शकतात कारण मैदानच असं आहे धावांचं मैदान आहे पण समोर फलंदाज नितीन गणनात शेवटचे दोन चेंडू उजवाताचे गोलंदाज आपल्याला षटकरांनी षटकरांचेच फटके पाहिजे होते मात्र जवळजवळ 90% आपल्याला पराजयाच्या छायेमध्ये मॉर्निंग संघ जर आपल्या अगोदर बापूने विकेट टाकली नसती तर नक्कीच मॅच विन करून आले असते शेवटचा चेंडू 10 धावांची गरज शेवटचा एक चेंडू आणि 10 धावा जरी आयएसपीएल चालू असते तर 90 जरूर मिळाला असता सुंदर निर्धाव चेंडू आणि मात्र गावदेव विसरली संघ विजय झालेला आहे त्यांचे हार्दिक स्वागत मॅन ऑफ द मॅच संजय भगत चला या तसे आमचे